जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर आज बघा मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जसं की या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीचे कामे मंजूर करण्याबाबत तर बघा मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये जी काही विहीर मिळत असते ग्रामपंचायतीमार्फत तर ती विहीर तुम्हाला सुद्धा मित्रांनो आता घेता येणार आहे आणि त्यामध्ये संकेतसुद्धा सुद्धा वाढ झालेली आहे विहिरींच्या संकेत तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल बघा की लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीची कामे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर निघालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तारीखसुद्धा पाहायला मिळणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार वीस म्हणजेच मित्रांनो आत्ताचाच हा जी आर आहे लेटेस्ट त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा संदर्भसुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले तीन संदर्भ आहेत त्यानंतर बघा परिपत्रकात काय म्हणण्यात आलेलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खालीलप्रमाणे नमूद केल्यानुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीचे कामे मंजूर करण्यात यावीत तर बघा कशा प्रकारे ती मंजूर करण्यात यावी तर ग्रामपंचायतीची लोकसंख्या व मंजूर करावयाच्या विहिरी संख्या तर बघा ग्रामपंचायतीची लोकसंख्या जर पंधराशेपर्यंत असेल तर त्या ग्रामपंचायतीला पाच विहिरी या मंजूर करण्यात याव्यात जर ग्रामपंचायतीची संख्या ही पंधराशे ते तीन हजार असेल तर त्या ग्रामपंचायतीला दहा या ठिकाणी विहिरी मंजूर करण्यात येतील आणि ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजार ते पाच हजार आहे त्या ग्रामपंचायतीला पंधरा या ठिकाणी विहिरी या मंजूर करण्यात येतील त्यानंतर बघा ग्रामपंचायतीची लोकसंख्या जर पाच हजार असेल व पाच हजारच्या पुढे असेल तर त्या ग्रामपंचायतीला वीस या ठिकाणी ज्या विहिरी त्या मंजूर करण्यात येणार आहेत वीस विहिरी आता त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी दुसरा पॉईंट दिलेला आहे महत्वाचा वाचून घ्या व्यवस्थितपणे सदरची कामे घेताना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार बारा व शासन परिपत्रक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदामधील मधील तरतुदींचे पालन करावे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा लाभ तुम्ही कसा घेऊ शकतात कशाप्रकारे तुम्हाला विहीर मिळणार आहे कोणकोण या ठिकाणी लाभार्थी पात्र आहेत तर त्याची आपण संपूर्ण माहिती यामध्ये पाहणार आहोत आणि मी तुम्हाला बघा या ठिकाणी आपल्याला जो संदर्भ देण्यात आलेला आहे सतरा डिसेंबर दोन हजार बाराचा तर तो जी सुद्धा आपण या ठिकाणी वाचणार आहोत तर बघा मी तुम्हाला डायरेक्ट त्या सतरा डिसेंबर दोन हजार बाराच्या जी आरवर घेऊन जातो आणि त्यामध्ये कुठली कुठली तरतुदी आहेत त्यानुसार तुम्ही या विहीर घेण्यासाठी पात्र आहात किंवा नाही ते तुम्हाला ठरवायचे आहे तर आपण त्या जी आरवर जाणार आहोत आणि पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे नॉलेजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळणार आहेत तर बघा आपण त्या जी आरवर आता जाणार आहोत डायरेक्ट त्यानंतर बघा मित्रांनो आपण ह्या जी सुद्धा आलेलो आहोत म्हणजेच शासन निर्णयावर आलेलो आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन संदर्भात सुधारित सूचना तर यामध्ये काय देण्यात आलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे आणि या ठिकाणी बघा शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दिनांकसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे सतरा डिसेंबर दोन हजार बाराचा हा जी आर आहे आणि या जी आरनुसार यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही विहिरीसाठी अर्ज करू शकता किंवा कशाप्रकारे तुम्हाला विहिरी मिळणार आहे तर आपण या ठिकाणी प्रस्तावना आता वाचून घेणार आहोत प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे घेण्यास दिनांक दहा मार्च दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक स्थिती भिन्न असल्यामुळे स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन विहिरींचे तांत्रिक कामे व आर्थिक मापदंड निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे राज्यात विहिरींच्या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु स्थानिक पातळीवर यासंदर्भात काही अडचणी असल्यामुळे त्यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे तसेच केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी निश्चित केलेला सुधारित मंजुरी दर रुपये एकशे पंचेचाळीसनुसार विहिरींच्या आर्थिक मापदंडात बदल करणे आवश्यक आहे अधिक्रमित करून शासन आता खालील सुधारित निर्णय घेत आहे तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल शासन निर्णय काय आहे तर बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमनाच्या परिशिष्ट एक कलम एक चारमधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत तर कोणकोणत्या तर तुम्हाला कौन -कौन या ठिकाणी पाहायला मिळेल की कोणकोण या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकणार आहात तर पहिलं म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी त्यानंतर बघा भूसुधार योजनेचे लाभार्थी असतील ते घेऊ शकतात इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी असतील ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात नंतर कृषी कर्जमाफी योजना दोन हजार आठनुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी जे असतील तेसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि अनुसूचित जमातीचे वन परंपरागत वननिवासी वन अधिकार मान्यता अधिनियम दोन हजार सहा नुसार ये तर तर पात्र व्यक्ती हे सर्व या ठिकाणी लाभ या घेऊ शकतात या योजनेचा तर यानंतर बघा लाभधारकाची पात्रता काय असावी तर लाभधारकाची पात्रता बघा काय असावी पहिलं म्हणजे लाभधारकाकडे किमान शून्य पॉईंट साठ हेक्टर क्षेत्र हे सलग असावे दुसरं प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी प्रस्तावित म्हणजे ही जी तुम्हाला विहीर मिळणार आहे ती पूर्वीपासून जी काही अस्तित्वात असलेली विहिर आहे तर त्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर तुमची विहिरी असावी नंतर बघा प्रस्तावित विहिरीपासून पाच पोलच्या आत विद्युत पुरवठा हा उपलब्ध असावा तुमच्या विहिरीसाठी त्यानंतर बघा पुढचा आहे लाभधारकाच्या सात बारावर विहिरीची नोंद असू नये जो तुमच्याकडे सात बारा आहे आत्ता सद्यस्थितीत तर त्या सात बारावर कुठल्याही विहिरीची नोंद ही असू नये नंतर बघा लाभधारकाकडे तलाटी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा नंतर एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील एकापेक्षा अधिक लाभधारक या संयुक्त विहिरीचा लाभ घेऊ शकतील परंतु त्यांची एकूण जमीन क्षेत्र शून्य पॉईंट साठ हेक्टरपेक्षा जास्त सलग असावे नंतर बघा ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे तर मित्रांनो बघा तुम्हाला जर विहिरीसाठी अर्ज करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला जॉब कार्ड हे काढून घ्यायचे आहे तुमच्या ग्रामपंचायतीमधून किंवा कुठूनही तुम्हाला जिथून काढता येईल तिथून त्यानंतर बघा तसेच त्याने मजूर म्हणून काम करून मजुरी घेणे हे आवश्यक आहे त्यानंतर बघा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा यांच्याकडून घ्यावे आता बघा या ठिकाणी महत्त्वाचा आपण पाहणार आहोत विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती विहिरीसाठी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तुम्हाला बघा या ठिकाणी पाहायला मिळेल विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी काय पद्धत आहे तर पहिलं म्हणजे पुढील आर्थिक वर्षात वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी मंजुरीसाठी अर्जदाराने पंधरा ऑगस्टपूर्वी विहिरीकरिता विहित नमुन्यात ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा मित्रांनो बघा तुम्हाला नमुना अर्ज दाखवणार आहे मी कशा प्रकारचा अर्ज तो असतो त्यानंतर बघा दुसरा आहे ग्रामपंचायतीने अशा अर्जाची तात्काळ पोचपावती द्यावी ग्रामपंचायतीकडनं तुम्ही ग्राम ती पोचपावती घ्यायची आहे नंतर उपरोक्त प्रमाणे विहिरीच्या मागणीसाठी प्राप्त झालेले अर्ज दिनांक पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेसमोर माहितीसाठी सादर करण्यात यावे नंतर प्राप्त अर्जातून पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये समाविष्ट करावयाची लाभधारकाची यादी ग्रामसभेने प्राधान्य क्रमानुसार मंजूर करावी लाभधारकाची निवड करताना केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे लाभार्थी संवर्ग संवर्गनिहाय मंजुरी प्राधान्याने करावी व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीपैकी दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांना प्राधान्य द्यावे तर बघा या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपैकी दारिद्र्य रेषेखालील जे काही उमेदवार असतील अर्जदार असतील तर त्यांना हे प्राधान्य देण्यात येणार आहे मात्र प्राधान्य क्रमांकातील संवर्गातील लाभधारक शिल्लक नसल्यास पुढील प्राधान्य संवर्गातील लाभधारकाची निवड ही करावी त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ग्रामपंचायतीने विहिरीची मंजूर कामे मंजूर करताना विचार घ्यावायच्या बाबी हे काही महत्त्वाचं नाही मी तुम्हाला आता महत्त्वाचं महत या ठिकाणी बघा साखून देतो त्यानंतर बघा आपण आज महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट पाहणार आहोत तो म्हणजे असा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला असेल बघा सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या महत्त्वाच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी आपण या ठिकाणी वाचणार आहोत व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत केंद्र शासनाने निर्गमित केलेले दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार बाराच्या कार्यसंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल ट्यूबवेल अनुज्ञेय नाही तथापि शासन परिपत्रक क्रमांक म तुम्हाला हे वाचायचे मित्रांनो बघा या ठिकाणी नि परिपत्रक क्रमांक निशार देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी बघा ब पॉईंट आपल्याला देण्यात आलं आहे भूजल सर्वेक्षण यंत्रणा जी एस डीच्या व्याख्येप्रमाणे सेमी क्रिटिल क्रिटिकल ओव्हर एक्सप्लायटेड क्षेत्रामध्ये वैयक्तिक लाभाच्या घेऊ नयेत मात्र या भागात समूह विहिरी हाती घेता येऊ शकतात असा समूह तयार करताना किमान तीन शेतकऱ्यांचा समूह असावा समूहातील शेतकऱ्यांनी करारनामा करून उपलब्ध होणारे पाणी प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत नंतर बघा समूह विहिरीची नोंद महसुली अभिलेखात घेण्यात यावी नंतर सुरक्षित क्षेत्रात म्हणजेच सेफ झोन वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरींची कामे हाती घेता येऊ शकतात तथापि त्यासाठी संबंधित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने विहिरीची मापे निश्चित करावीत असे करताना कठीण खडकातील वाघांसाठी विहिरींचा व्यास आठ मीटरपेक्षा तसेच मऊ खडक आणि मातीच्या भागासाठी साठ मीटरपेक्षा जास्त असू नये त्यानंतर बघा मित्रांनो उपरोक्त प्रमाणे विहिरींचे अंदाजपत्रक जे काही तयार केलं जातं तर ते तयार करताना त्यामध्ये खालीलप्रमाणे गोशवारा असणे हा आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारचा हा गोशवारा तुमचं विहिरीचे जे काही अंदाजपत्रक तयार होणार आहे तर त्या तयार होणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये असणे हा आवश्यक आहे त्यानंतर बघा आपण आता महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा विहीर कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी म्हणजेच विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सलग दोन वर्षात विहिरीची कामे पूर्ण होणे अनिवार्य राहील म्हणजेच मित्रांनो तुमची विहीर मंजूर झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत ती विहीर ही पूर्ण झाली पाहिजे सलग दोन वर्षात मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आता यानंतर आपण पाहणार आहोत की तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये कशा प्रकारचा अर्ज हा सादर करावायचा आहे तर आपण अर्जाचा नमुनासुद्धा पाहणार आहोत तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रांतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज अशा प्रकारचा अर्ज हा तुम्हाला भरून घ्यावा लागणार आहे आणि तो ग्रामपंचायतीकडे द्यावा लागणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे ही पोचपावती असणार आहे ही पोचपावती सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही पोचपाय पावती व्यवस्थितपणे सांभाळून ठेवायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी एकदम महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजफुल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद